आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीनचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील लाखांनी घेणार नाही. कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल, पाहूया काय बातमी आहे. नमस्कार, मी मयुरी. चंद्रकांतदादा पाटील यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल. कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले नेते चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून भरघोस मताने विजय होणार अशी वाटचाल सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आता लाखोंनी लीड घेणार. दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या तारखेला अनेक दिग्गजांनी माघार घेत चंद्रकांत दादांना आपला पाठिंबा दिला आहे. अशातच कोथरूड येथील योगेश राजापूरकर यांनी देखील चंद्रकांत दादा यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतला आहे. योगेश राजापूरकर आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादांची साथ देण्याचे ठरवले आहे आणि उद्योजक समीर भाऊ पाटील यांच्या सर्व टीमने चंद्रकांत पाटलांना साथ देण्याचे ठरवले असून ध्येयवादी आणि विकासासाठी गती देण्याचा चंद्रकांत पाटील यांनी यंदा आमचं ठरलंय असं म्हणत उद्योजक समीर भाऊ पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत चंद्रकांतदादा पाटलांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे. दरम्यान दिग्गज अशा अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेत यंदा आमचं ठरलंय म्हणत चंद्रकांतदादांना साथ दिली आहे. दरम्यान कोथरूड मतदारसंघात चंद्रकांतदादा पाटलांना वाढता प्रतिसाद आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांची धुरा सांभाळणारे उद्योजक समीर भाऊ पाटील यांनी चंद्रकांतदादा लाखोचे लीड घेणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट.